दाभोळकरांच्या हत्येला 48 तास उलटले नाही तोच राज्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील मात्र वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मशगूल झालेत. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुणेकरांनी कडकडीत बंद पाळला होता पण संध्याकाळची शोकसभाही संपत नाही तोच मंत्री महोदय हर्षवर्धन पाटील मात्र स्वतःच्या वाढदिवसाच्या उत्साहात गर्क होऊन गेलेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना दाभोळकरांच्या हत्येचा विसर तर पडला नाही ना अशी शंका पुणेकरांना वाटू लागली. दोन दृश्य आपण बघतो आहोत. दाभोळकरांची हत्या झाली त्याला एक दिवस उलटत नाही तोच हर्षवर्धन पाटील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेले आहेत. एकीकडे महाराष्ट्र दुःख करतोय दाभोळकर गेल्याचं आणि दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आनंदोत्सव साजरा करतायत वाढदिवसाचा. ही दोन विरोधाभासी दृश्य आपल्याला आम्ही दाखवतो आहोत. मेट्रो एक्सप्रेस मध्ये घेणार आहोत.